नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. गोंडखैरी शिवारात 2 दिवसात पुन्हा आढळला दुसरा कुजलेला मृतदेह. कोंढाळी परिसरात गुलाबी बोंडअळीचे थैमान. भाने गावात सट्टा व्यवसाय केला नाही ना पोलिसांची भीती. मांडवी परिसरात पारदी बेड्यावर छापा मारून चोरीचे 23 मोबाईल हस्तगत. शेतकरी शेतमजूर संघर्ष समिती पेजचे पाणी सोडण्याकरिता रास्ता रोको आंदोलन. आता बातम्या सविस्तररित्या. मृत सुधाकर बडीराम चोपडे वय 60 वर्ष, राहणार वार्ड क्रमांक 4 येथील रहिवासी असून 24 जुलैला देवशयानी आषाढी एकादशी निमित्ताने स्थानिक श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिरात पूजा पाठ करून येतो असे घरच्यांना सांगून सुधाकर चोपडे हा रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलाच नाही. त्यामुळे घरच्यांनी शोध मोहिमेअंतर्गत आजूबाजूच्या परिवारांना व नातलगांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता कुठेच शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांना भीतीचे सावट दिसू लागले. मात्र 2 ऑगस्टला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वार्ड क्रमांक 4 गोंडखैरी शिवारात अज्ञात इसमाचे कुजलेले अवस्थेत मृतदेह दिसून आले असता परिसरात वाऱ्यासारखी बातमी पसरताच शेकडोच्या संख्येने बघणाऱ्यांची गर्दी झाली व त्यातच मृतकाची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब माहिती देऊन मृतक सुधाकर चोपडे हाच आहे अशी खात्री पटली व कडमेश्वर पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कडमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले व पंचनामा लिहिण्यास सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकरी पूर्णतः दुबार संकटात सापडला आहे. कोंढाळी नजीक गुरखेडा या भागातील नितीन हेमराज देवतडे व हर्षल नामदेव देवतडे यांच्या 12 एकर कपाशीच्या उभ्या पिकावरील फुलांवर आलेल्या कपाशीवरच गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. याचप्रमाणे या भागातील अनेक शेतकरी गुलाबी बोंडअळीमुळे संकटात सापडले आहे. याकरिता या भागातील कपाशी पिकाला वाचवून शेतकऱ्यांचे वाचवायचे असल्यास जिल्हा प्रशासनाने या भागात केंद्रीय व राज्यस्तरीय कृषी तज्ञांच्या चमूला पाचारण करून शेतकऱ्यांच्या त्यांच्या कपाशी वाचवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परिसरातील भानेगाव येथे सट्टा व्यावसायिकांना स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची भीती वाटत नसल्याने सर्रास सट्टापट्टी देऊन अवैध सट्टा व्यवसाय चालवला जातो. या खापरखेडा परिसरात आंबट शौकीनचा सट्टा लावणे फॅट झालेले आहे. त्यांच्यावर आता जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब लक्ष देतील काय व येथील सट्टा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होण्याच्या दृष्टीने जबर कारवाई करावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. मौजा मांडवी गावाचे शेतकरी असलेल्या पारदी बेड्यावर बाहेरून मोबाईल चोरी करून आणून चोरीच्या मोबाईलची विक्री करण्याकरिता आपापल्या झोपडीत घरात लपून ठेवले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. सदर माहिती योगेश पारदी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सावनेर यांना वरिष्ठांना सांगून राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे रेडचे विशेष आयोजन केले होते. मांडवी पारदी बेड्यांवर सदरची पहिलीच मोठी कार्यवाही झाल्यामुळे पारदी बेड्यात मोबाईल चोरी करून आणून चोरीच्या मोबाईल विक्री करणारे यांच्यामध्ये भीती निर्माण होऊन ते पारदी बेडा सोडून बाहेर निघून गेलेले आहे. त्यांचा व मोबाईल कोठून चोरी करून आणला याबाबत अधिक तपासणी पोलीस पथक करीत आहेत. रामटेक पारशिवनी रामटेक मौदा तालुका पेच डाव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना धान पिकाला सोडण्याकरिता रस्ता रोको आंदोलन. आज अन्नामोड डुमरी स्टेशन नागपूर जबलपूर हायवे हा संपूर्णपणे रस्ता रोको आंदोलन माननीय श्री राजेंद्र मुडक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी मंत्री यांच्या नेतृत्वात करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टार सवार.